आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. शिवसेना आमदार पात्रता प्रकरणाचा आज फैसला होणार आहे. ठाकरे गट आणि शिवसेनेचे आता भवितव्य आज ठरणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोण पात्र होणार, कोण अपात्र ठरणार ते पाहावं लागेल. तर निकालाआधी राज्याचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर आज ऐतिहासिक निकाल येणार आहे. आज दुपारी 4 नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत निकाल देणार आहेत. तर या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष असेल. 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान झालेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर आज अखेर हा निकाल येणार आहे. या निकालावर ठाकरे गट आणि शिवसेनेचं भवितव्य ठरणार आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत. मीनाक्षी, काय सांगाल, ज्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे, असा शिवसेना आमदार पात्र अपात्रतेचा जो निकाल आहे तो आज येणार आहे, याविषयीचे आतापर्यंतचे काय अपडेट्स आहेत? फरज, ज्या पद्धतीत आपण पाहतोय तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देणार आहेत. दुपारी 4 नंतर ते निकाल वाचायला सुरुवात करतील. अनेक बाबी ज्या आहेत त्या युक्तिवादादरम्यान मांडण्यात आल्या होत्या. दोन्ही गटाकडून आपण पाहिलं, व्हीप ज्या पद्धतीत जारी करण्यात आलं, त्यानंतर आमदार अपात्रतेच्या संदर्भात जे काही महत्वाचे कागदपत्र असतील, पुरावे असतील, हे देखील सादर करण्यात आले. जवळपास आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाचं आणि सोबतच निवडणूक आयोगाने जे निर्देश दिले, या निर्देशांच्या अनुषंगाने 3 महिने सलग सुनावणी पार पडली आणि अंतिम टप्प्यात ही सुनावणी पार पडल्यानंतर आपण पाहतोय की आज निकालाचा दिवस आहे. नेमकं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तूर्तास आपण पाहिलं तर अनेक शक्यता ज्या आहेत त्या वर्तवण्यात येत आहेत. एकीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जर शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे 14 आमदार आहेत विधानसभेतले हे अपात्र ठरतील. सोबतच त्यांना जर पर्याय पाहायला मिळाला तर विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयाविरोधात ते सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा जाऊ शकतात, दाद मागू शकतात. तर दुसरीकडे दुसरी शक्यता अशी देखील वर्तवण्यात येत आहे, जर ठाकरे गटाच्या बाजूने निकाल देण्यात आला तर शिंदे गटाला काय पर्याय राहतो, तर त्यांचे 16 आमदार जे आहेत ते अपात्र ठरतील. त्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे देखील आहेत. सोबतच त्यांना पर्याय म्हणून त्यांना देखील सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे आपण महत्वाचा मुद्दा जर पाहिला तर जर दोन्ही गटाचा निर्णय त्यांनी पॉझिटिव्ह दिला, म्हणजेच कोणताही गट जो आहे दोन्ही गटाला जर त्यांनी समान निर्णय दिला, याचाच अर्थ असा आहे की आमदार फुटीनंतर आपण पाहतोय की शिवसेना कोणाची, पक्ष कोणाचा, यावरती निवडणूक आयोगाने तर निर्णय दिला होता, पण मात्र निकाल आजचा हा कोणाच्या बाजूने लागतो हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. पण तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं विधानसभा अध्यक्ष रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरती जाऊन भेट घेतली होती. मात्र त्यानंतर कालही उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आपण पाहिलं होतं, तर अजित पवार उपमुख्यमंत्री, स्वतः मुख्यमंत्री, सोबतच आपण पाहिलं तर राज्याचे महासंचालक रश्मी शुक्ला या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यामुळे आजचा निर्णय आणि आजचा निकाल हा भविष्यामध्ये दाखला म्हणून ठरू शकतो, कारण अशाच प्रकारचे प्रकरण जर भविष्यात झालेच तर याचाच एक उदाहरण जो आहे तो देखील भविष्यामध्ये ठरणार आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय नेमकं निर्णय देतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहील. निश्चितच. मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात, कारण या निकालाचं काउंटडाऊन सुरू झालं आहे आणि आता निकाल नेमका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.